केंद्र सरकारनं UPS अर्थात युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी योजना 2025 पासून लागू असणार आहे. नेमकी ही योजना कशी आहे पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं UPS अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. इतर राज्यांना देखील या योजनेचा अवलंब करून आपापल्या राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देता येणार आहे. ही पेन्शन योजना आहे काय त्यासाठी आधी पार्श्वभूमी समजून घेऊया. 2003 साली देशामध्ये सुरू असलेल्या पेन्शन योजनेला OPS अर्थात ओल्ड पेन्शन योजना म्हटलं जातं. त्यावेळी निवृत्त सरकारी नोकरदाराला त्याच्या शेवटच्या पगाराचं मूळ वेतन प्लस महागाई भत्ता त्याच्या 50% पेन्शन दिली जायची. मात्र तिजोरीवरच्या वाढत्या भारामुळं तत्कालीन वाजपेयी सरकारनं जुनी पेन्शन योजना रद्द करत NPS अर्थात नवीन पेन्शन योजना आणली. नव्या पेन्शन योजनेमध्ये ठराविक रकमेची तरतूदच नाही. शिवाय यामध्ये नोकरदारालाच 10% वाटा द्यावा लागायचा. त्यामुळे अनेक वर्षांपासून देशभरात नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजनाच लागू करण्याची मागणी होत होती. मात्र केंद्र सरकारनं सरसकट जुनी पेन्शन योजना लागू न करता UPS अर्थात युनिफाईड पेन्शन योजना आणली आहे. UPS पेन्शननुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळच्या मूळ पगाराच्या 50% पेन्शन दिलं जाईल. यामध्ये महागाई भत्त्याचा समावेश न करता तो वेगळा करण्यात आला आहे. म्हणजे तुमचं निवृत्तीवेळी मूळ वेतन जर 50,000 असेल तर 25,000 पेन्शन मिळेल. मात्र जर 25 वर्षाहून कमी नोकरीचा कार्यकाळ असेल तर त्याच्या पेन्शनची रक्कम ही वेगळी असेल. 10 वर्ष किंवा त्याहून कमी नोकरी करणाऱ्यांसाठी किमान 10,000 इतकी पेन्शन दिली जाईल. ही योजना आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून त्याची अंमलबजावणी होईल. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्या त्या राज्यांना या योजनेची अंमलबजावणी करावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं काही लोकांनी स्वागत केलं आहे, तर काही संघटनांनी OPS योजना लागू करण्याची मागणी कायम ठेवली आहे. त्यातल्या काही त्रुटींवर आक्षेप घेत जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी का लागू होऊ शकत नाही असा प्रश्न नॅशनल मुव्हमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम या संघटनेनं केला आहे. गेल्या काही राज्यातल्या निवडणुकांवेळी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेसनं काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा वायदा केल्यावर यावरून राजकारण देखील तापलं. त्यामुळे आता एकीकडे केंद्र सरकार नवीन पेन्शन योजना रद्द केल्याचं सांगत UPSचं स्वागत करते आहे, तर विरोधकांनी ही पळवाट असल्याचं म्हणत त्यावर जोरदार टीका केली आहे. जुनी पेन्शन योजना जी होती ती योजना या कर्मचाऱ्यांना पाहिजे, पण सरकारने या योजनेमध्ये जो मार्ग काढलेला आहे तो लॉलीपॉप आहे. यांना जुनी पेन्शन पूर्ण देण्यासाठी ज्या पद्धतीची जी व्यवस्था होती त्या पद्धतीनं का देत नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. आम्ही विरोध नाही करत आहोत, अधिकारी कर्मचारी त्याचा विरोध करताना आपण पाहतोय. आता तो केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या निवडणुका हे काय देशभराच्या निवडणुका आहेत का? परंतु काही द्यायला लागलं तर हे आताच का आणलं? मग आता इलेक्शनच्या नंतर आणायला पाहिजे होतं का? अरे जे द्यायची आमची जी दानत आहे ते एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्याला द्यायचा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही ते करतोय. याचं स्वागत केलं पाहिजे, ह्याला विरोध कसला करतात? म्हणून ज्यांना मिळणार आहे त्यांनी यांना यांची जागा दाखवली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.